कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांदे सेंट्रल मॉल जलगाव। शासनाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या मार्फत निराधार आणि अत्याचारग्रस्त महिलांच्या मुलींच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली जाते। अशा जळगावच्या आशादीप वसतिगृहातील महिला आणि मुलींना काही जणांनी नाचवण्यात आल्याची तक्रार या महिलांनी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडे केल्याने मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेच्या संदर्भात या महिलांनी वसतिगृहाच्या खिडकीतून बोलताना आपल्यावर अन्याय अत्याचार केला जात असल्याची तक्रार केली आहे। यामध्ये रात्री काही तरुण पैसे घेऊन या ठिकाणी प्रवेश करून अनैतिक कृत्य करीत असल्याचं म्हटलं आहे। या घटनेच्या संदर्भात आपल्याला काही जणांकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप इंदुबाई बहुउद्देशीय संघटनेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ता मंगला सोनवणे आणि जननायक फाउंडेशनचे फिरोज पिंजारी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा आता दिला आहे। मी मंगला सोनवणे, सामाजिक कार्यकर्ता इंदुबाई बहुउद्देश महिला मंडळाचे अध्यक्ष। महिलांनी पोलिसांचाही उल्लेख केलेला आहे या संदर्भामध्ये। पोलीस त्या मुली आरडाओरडा करून खिडकीतनं सांगतायत किंवा इथे असा कार बरं चालतो, आम्हाला खाली द्या, आम्हाला बोलू द्या। पोलिसांचा काही उल्लेख होता का? पोलिसांना मुली म्हटल्या की इथे पोलिस पण येतात आणि बाकीचे लोक पण येतात आणि मोठे मोठे पद अधिकारी सुद्धा येतात आणि आम्हाला नाचवण्यासाठी मारझोड सुद्धा होते असं होत्या मुली खिडकीतनं आरडाओरडा करून सांगत होत्या। पण आम्हाला त्यांना भेटण्यात आलं नाही आणि आम्हाला भेटू पण देत नाही, तू दिलं नाही। तिथे जो काय भोंगळकार भर चालत असेल त्याच्यात शासनाने किंवा अधिकारी साहेबांनी बारकाईने तपासणी करावा आणि ज्या मुलींसोबत असं करण्याच्या पाठीमागे ज्यांचे काही हात असतील त्यांनी तात्काळ या चौकशी मार्गाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आणि मी कलेक्टर साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे। त्याद्वारा कलेक्टर साहेबांनी कालपासून काय चौकशी केली ते शासनाच्या लोकांना माहिती, पण मुली बोलताना म्हटल्या की इथे रात्री बेरात्री जे मुलींचे बॉयफ्रेंड असतील किंवा काही त्यांचे चुकीचे लोक असतील त्यांना भेटण्यास येण्यासाठी पैसे वगैरे घेतात आणि इथे रात्री बेरात्री पोलिसांची मीटिंग पण होते, बऱ्याच गोष्टी होतात असं त्यांनी बोललेलं होतं मुलींनी जोरजोरात आरडाओरडा करून। तर आम्ही सांगितलं की बुवा आम्हाला जाऊ द्या, ते साहिल एक साहिल नावाचा मुलगा आहे साहिल पठाण म्हणून त्याने एक व्हिडिओ केलेला होता, तर त्याच्यावर इतकं जबरदस्त प्रेशर आणण्यात येत आहे की वरचे त्यांच्या समाजाचे जे असतील नसतील त्यांच्याकडनं फोन येत आहेत, तुमच्यावर जितक्या लोकांचे पेपरला नाव आलेले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करू आणि विषय म्हटलं म्हणजे की तुम्ही हिच्यात हात टाकला, तुम्ही खूप चुकी केली आणि हिच्यात वरपर्यंत आहात तुम्हाला खूप महागात पडेल अशा आम्हाला धमक्या सुद्धा यायला लागलेल्या आहेत आणि साहिल नावाच्या मुलाचा मोबाईल इसरून त्यांनी तिथे व्हिडिओ डिलीट मारले। पण आम्ही एक केलेलं होतं की आम्ही सगळं आमच्या दोन जणांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ घेतलेले होते आणि याच्या मागे ज्याचा काही हात असेल तर तुम्ही सरळ सरळ कलेक्टर साहेबांना एक निवेदन करतो, आम्ही रिक्वेस्ट पण करतो एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून की याच्यात बारकाईने चौकशी करावा, नाही तर आम्ही आंदोलन करण्यास रोडावर रस्त्यावर उतरू आणि जर हे भोंगळ कारभार थांबले नाही तर आम्ही याच्या साठी काही करण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही आंदोलनाला बसण्याचा प्रयत्न करू। म्हटलंय की कपडे काढून नाचवलं जातं, कोणी नाचवलं त्यांना? तर त्यांनी त्यांचं नाव नाही सांगितलं, त्या व्हिडिओमध्ये आहे भरपूर नावं, ते मला आठवण नाही, पण त्यांनी ते त्यांच्या महिलांचे नावही सांगितलं भरपूर महिलांच्या नावाने। कोणी त्यांना नाचवलं म्हणजे पोलिसांनी का काय? नाही, त्यांनी त्यांच्या नावाने सांगितलं साहेब, मला आम्हाला फक्त त्यांनी सांगितलं की आम्हाला कपडे काढून नाचवलं जातं, भरपूर मुलींना त्यांनी सांगितलं आणि त्या मुलींनी आम्हाला सांगत होते त्या की खाली येतं आम्ही बोलतो, पण त्या तिथले जे अधिकारी होते त्यांनी आम्हाला भेटू दिले नाही आणि त्यांच्याशी बोलू दिले नाही। जे काही ठिकाणी आलेलं आहे की पोलिसांनी नाचायला लावलं तर नाचा काही आहे का त्याच्यामध्ये? असं विषय तर आम्हाला कन्फर्म माहीत नाही कारण त्या मुलींनी आम्हाला एवढं काही जानकारी दिली नाही। तो जो सर्व काही माहिती आहे ती आता शासनाकडे आम्ही सपोर्ट केलेलं आहे व्हिडिओज वगैरे, ते त्यांच्याकडनं माहिती घेतील, त्याची पूर्ण चौकशी व्हायला हवी। त्या मुलींना दबावात ठेवलं जातं तिथं, त्यांच्या त्यांना मारलं जातं, त्यांना ज्यावेळेस आमच्यासोबत ते बोलत होते त्यावेळेस त्यांच्यावर त्यांचं प्रेशर येत होतं, त्यांना ते धमकावत होते, त्यावेळेस शिवीगाळ करत होते, त्यांनी धमकावत होते। या घटनेच्या संदर्भात आपल्याकडे काही जणांनी निवेदन दिले आहे। या निवेदनातील आरोपींची गंभीर दखल घेतली असून संदर्भात आपण चौकशी समिती गठीत केली असून ही चौकशी समिती संपूर्ण घटनेचा तपास करून जो अहवाल देईल त्यानुसार जर त्यात काही तथ्य आढळून आले तर कठोर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची प्रक्रिया जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे। आशादीप वसतिगृहाच्या बाबत आक्षेप नोंदवताना एका महिलेचा जो व्हिडिओ आलेला आहे त्याच्या आधारे आणि नंतर अनेक निवेदनं प्राप्त झाली त्याच्या आधारे आपण एक तपासणी पथक गठीत केलेलं आहे। वरिष्ठ महिला अधिकारी आणि डॉक्टर्स यामध्ये असणार आहेत, त्या त्या ठिकाणी जाऊन त्या महिलांशी आणि तेथील
ज्या मुली आहेत त्यांच्याशी संवाद साधत आहे. काल संध्याकाळीच त्यांनी एक राऊंड केला, आज सकाळी सुद्धा पुन्हा जाऊन त्यांनी त्यांना विश्वासात घेऊन सगळी माहिती ती घेणं त्यांच्याकडनं सुरू आहे. आणि यात या चौकशीमध्ये जर काही आरोपांमधलं तथ्य हे दिसून आलं तर निश्चितपणे त्यावर कारवाई होईल. आपण त्या ठिकाणी आता एक 24/7 महिला पोलिसांचं पथकसुद्धा ठेवलेलं आहे आणि वारंवार त्या ठिकाणी महिलांशी संवाद होत असतो. याशिवाय महिलांकडे आतमध्ये मोबाईल्स किंवा इतर जी उपकरणं आहेत ती ठेवणं अलाउड आहे आणि आपले वन स्टॉप सेंटर किंवा इतर जिल्हा प्रशासनाचे पोलीस प्रशासनाचे नंबर्स त्या ठिकाणी आहेत. जर त्या ठिकाणी कुठली अडचण आली तर त्या बाहेर संपर्क साधू शकतात, आपल्या कुटुंबियांना किंवा प्रशासनांना ते संदेश देऊ शकतात, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा आक्षेपार्ह ॲक्टिव्हिटी केवळ त्यात नाही तर इतर कुठल्याही वसतिगृहात होऊ नये या संदर्भानं आपण अशा उपाययोजना केल्या. काल संध्याकाळी एक व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती मला आणि जिल्हाधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे आम्ही तात्काळ महिला बालविकास बालकल्याण अधिकारी तसेच संबंधित संस्थेचे जे काही अधिकारी महिला सांभाळणारा स्टाफ या सगळ्यांना सुद्धा आम्ही बोलून त्याची प्राथमिक माहिती घेऊन या जे काही आरोप त्या व्हिडिओमध्ये केले गेलेले आहेत ते गंभीर स्वरूपाचे आहेत असं लक्षात आल्यामुळे एक चौकशी समिती आम्ही नेमली, ज्यामध्ये वरिष्ठ अधिकारी ज्या की प्रोबेशनर IAS अधिकारी महिला अधिकारी आहेत तृप्ती घोडमिसे, आमच्या पोलीस महिला PSI अधिकारी, तसेच दोन वरिष्ठ डॉक्टर्स एक गायनेकोलॉजिस्ट आणि एक सायकॅट्रिस्ट अशांची समिती नेमून या प्रकरणात तात्काळ आम्ही संबंधितांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे. आणि जसंही या जे काही आरोप केलेले त्या संदर्भातील बेसिक माहिती समोर या चौकशीच्या आधारे आली की तात्काळ त्यापुढची कायदेशीर कारवाई करण्याचं प्रयोजन आमचं आहे. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपतक न्यूज, मराठी. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.